नमस्कार, मी स्वराली मराठे हॅलो डॉक्टरच्या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. प्रेक्षक हो, आज एका सुंदर अशा मराठी गाण्याने आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहे. एकाच ह्या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मे नमी, एकाच ह्या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मे नमी. भवती सुखाचे स्वर्गीय तारे, ना उदासी ना आर्तता, ना बंधने वा नाही गुलामी, भीती अनामी विसरे नमी. अशी आपल्या 21व्या शतकातली ही स्त्री आहे, सगळीकडे धडाडीनी पुढे जाणारी. त्या स्त्रीसाठी आपण आपला हा आजचा खास कार्यक्रम ठेवलेला आहे. स्त्री रोग आणि आयुर्वेद असा आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे. त्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर वैद्य समीर गोविंद जमदग्नी. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. प्रेक्षक हो, वैद्य समीर जमदग्नी यांची ओळख करून देते मी तुम्हाला. आयुर्वेदाचार्य आणि आयुर्विद्या पारंगत वैद्य आहेत. टिळक आयुर्वेद महाविद्यालयात इथून त्यांनी शिक्षण पूर्ण केलेलं आहे. सर बार्शी कॅन्सर हॉस्पिटलला ऑनररी चीफ कन्सल्टंट आहेत. विश्व पंढरी ट्रस्ट कोल्हापूर इथे ऑनररी चीफ कन्सल्टंट आहेत. नाथ नाडी परीक्षा ही सरांची खासियत आहे, वैशिष्ट्य आहे. गेले 30 वर्ष ते आयुर्वेदिक कन्सल्टंट म्हणून काम बघतायत. जुनाट, दुर्धर आणि इतर अनेक युजली बरे न होणारे आजार बरे करणं, यशस्वीरित्या बरे करणं ही डॉक्टरांची खासियत आहे. प्रेक्षक हो, मला खात्री आहे की आपला आजचा जो विषय आहे हा अनेक आपल्या स्त्री प्रेक्षकांच्या जवळचा आहे, महिलांच्या जवळचा असा विषय आहे. परंतु सर्व पुरुष प्रेक्षकांना सुद्धा मी विनंती करीन की तुम्ही हा शो आवर्जून बघा. तुमची आई, बहीण, बायको ह्यांच्यासाठी ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल. तुम्हाला जर सरांना फोन करून प्रश्न विचारायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला आमचा दूरध्वनी क्रमांक लागेल, तो असा आहे 2490-8050, 2498-8050. मुंबई बाहेरील प्रेक्षकांनी 022 हा STD कोड लावायचा आहे. नेहमीसारखीच सर्व प्रेक्षकांना एक नम्र विनंती आहे, तुम्ही जेव्हा आम्हाला फोन कराल त्यावेळेला तुमच्या TV सेटचा आवाज हा कृपया कमी ठेवा, म्हणजे तुमचा प्रश्न थेट आमच्यापर्यंत पोहोचेल. आपला आजचा जो विषय आहे स्त्री रोग आणि आयुर्वेद, ह्या विषयाला धरून प्रश्न विचारा, म्हणजे डॉक्टरांकडून ह्या विषयाबद्दल जास्तीत जास्त माहिती आपल्याला घेता येईल. आणि तिसरी आणि महत्त्वाची सूचना म्हणजे कार्यक्रमाच्या शेवटी आपण तुम्हाला डॉक्टरांचा नंबर आणि पत्ता देणार आहोत, तेव्हा तो लिहून घ्या. किंवा आपल्याकडे जर जवळ मोबाईल असेल तर मोबाईलवरती पटकन आपल्या स्क्रीनचा फोटो घेतलात किंवा व्हिडिओ क्लिप घेतलीत तरीसुद्धा हा नंबर तुमच्याकडे कायम राहील. चला तर मग आपण सुरुवात करूयात आपल्या आजच्या कार्यक्रमाला वैद्य समीर जमदग्नी यांच्याबरोबर स्त्री रोग आणि आयुर्वेद. डॉक्टर, सगळ्यात पहिल्यांदा आपण आपल्या प्रेक्षकांना स्त्री आणि पुरुष ह्यांच्या शारीरिक रचनेमध्ये काय फरक असतो हे आधी समजावून सांगूयात. अगदी बरोबर आहे. असं आहे की स्त्री आणि पुरुष हे निसर्गातले दोन घटक आहेत आणि याच्यामध्ये महत्त्वाचा भाग असा आहे की स्त्रियांना काही विशिष्ट अवयव जे आहेत ते म्हणजे स्तन्याशय आणि गर्भाशय हे देवानी जास्ती दिलेलं आहे. कारण भरण पोषण, गर्भाची वाढ करणं, गर्भधारणा होणं या सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत त्या स्त्री देहामध्ये चाललेल्या असतात. तर त्या अनुरोधाने स्त्रियांच्या शरीरामध्ये आणि पुरुषांच्या शरीरामध्ये जर आपण एक दृष्टिक्षेप जरी टाकला तर कमरेकडचा भाग जो आहे म्हणजे अधोगुरुत्व ज्याला म्हणतात ते स्त्रियांच्यामध्ये जास्ती असतं, कटीराचा भाग मोठा असतो आणि आत गर्भाशय असतं, आणि पुरुषाचे खांदे जे असतात ते जास्ती मजबूत असतात. म्हणजे स्त्रियांचा अधोभाग जो आहे तो मोठा असायला पाहिजे आणि पुरुषांचा ऊर्ध्वभाग म्हणजे खांदे जे आहेत व्यूढरस्कम वृषस्कंधः असं रघुवंशामध्ये दिलीप राजाचं जे वर्णन केलेलं आहे तसा पुरुष असायला पाहिजे आणि स्त्रियांची कंबर ही मोठी असायला पाहिजे असं म्हटलं जातं. तर मग तो देह जो आहे तो नॉर्मली आजारी पडत नाही आणि पुत्रोत्पादन करण्याच्या हिशेबाने त्या दोघांच्या ठिकाणी सामर्थ्य आहे याचं ते द्योतक असतं. अच्छा, हा बेसिक फरक आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे. सर, मला आयुर्वेदाबद्दल एक खूप मोठी अशी क्युरिओसिटी आहे की बरेचदा प्रेक्षकांचं आपल्या बरेचदा एक गैरसमजूत असते की आयुर्वेद म्हणजे हळूहळू आजार बरा करणारी ही उपचार पद्धती आहे आणि आयुर्वेद खूप जुना आहे. तर आत्ताच्या नवीन आजारांवरती आयुर्वेदाचा काय टेक आहे किंवा आयुर्वेदामध्ये ह्याच्याबद्दल काही उपचार सांगितलेले आहेत? अगदी बरोबर आहे. कसं आहे, लोकांचा असा एक गैरसमज आहे की मुलाला म्हणजे आजोबांना औषध दिलं की मुलांना किंवा पण तशी नाही आहे. संस्कृत जे ग्रंथ आहे त्याच्यामध्ये वाग्भटाचार्यांनी एक श्लोक असा लिहून ठेवलेला आहे की प्रायः करोति अहोरात्रात कर्मादन्यपि भेषजम,
म्हणजे प्रत्येक औषध आयुर्वेदाचं जे आहे त्यांनी एका अहोरात्रीमध्ये काम करायला पाहिजे आणि तसं ते करत असतं. पण लोकांनी हा कुठनं समज घेतलेला आहे हे समजत नाही. आता टीबीची ट्रीटमेंट करायची असेल तर आधुनिक शास्त्राचे असू दे, होमिओपॅथीचे असू दे किंवा आयुर्वेदाचे असू दे, त्याला 6 ते 8 महिने हे लागणारच आहेत. डोकं दुखणं पटकन जसं ॲस्पिरिनने कमी होतं तसं आयुर्वेदीय बस्ती चिकित्सेने सुद्धा कमी होत असतं. त्यामुळे लोकांच्या मनातला हा जो समज आहे त्यांनी तो काढून टाकायला पाहिजे. हा पहिला भाग झाला. आणि दुसरा, आता इबोलासारखी इन्फेक्शनचे जे डिसीजेस आलेले आहेत आता साऊथ आफ्रिकेमध्ये त्यांनी खूपच हाहाकार माजवलेला आहे. आणि ह्या गोष्टी ज्या नवीन आलेल्या आहेत त्याच्यासाठी आयुर्वेद काय करतो असा लोकांना प्रश्न पडतो. पण ज्यांनी आयुर्वेदाचा अभ्यास केलेला असे डॉक्टर वैद्य किंवा इतर होमिओपॅथी आहेत त्यांना हे समजतं किंवा वैद्यांनी हे त्यांना सांगण्याचं काम आहे की असे कितीही नवीन आजार जरी आले तर पंचमहाभूतांना सोडून कोणताही आजार असत नाही, त्रिदोषांना सोडून कोणताही आजार असत नाही. आणि ह्याच गोष्टींच्या पासून औषधं तयार केली जातात आणि ही निरंतर ची संकल्पना आहे. त्यामुळे कोणताही आजार नवीन आला तर तो त्रिदोषवादाच्या हिशोबाने आपल्याला सांगता येतच असतो. आता फॉर एक्झाम्पल इबोलाच्या मध्ये ज्वर येतो, ताप येतो, त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये उलट्या होतात, जुलाब होतात, अंग दुखतं, आतनं बाहेरून कुठून तरी रक्तस्राव होतो. तर ही सगळी जी कन्सेप्ट आहे ती आयुर्वेदामध्ये ज्वर, रक्तपित्त, छर्दी आणि अतिसार असे 4 आजार सांगितलेले आहेत. आणि त्या 4 आजारांचे जे अध्याय काढले आणि त्यातली जर औषधं काढली आणि त्या चौघांच्यातली कॉमन जर औषधं काढून त्याचा काढा जर रुग्णाला प्यायला दिला तर इबोलापासून लोकांनी, भारतीय लोकांनी घाबरायचं तरी काही कारण नाही आहे. तर जवळच्या वैद्याकडे जावं, त्यांनी हा काढा जो आहे तो घ्यावा, खाण्यापिण्यामध्ये बदल करावेत. पहिली गोष्ट अशी आहे की आजार पण येऊ नये असं वाटत असेल तर एक वेळचं जेवण बंद करावं, पाणी उकळून घ्यावं आणि स्वच्छतेचे नियम जरी पाळले तरी ह्या अशा इन्फेक्शनपासून त्रास होणार नाही. कारण वैद्य हा काय करतो, जास्ती करून शरीराकडे आणि मनाकडं, खाणं पिणं वागण्याकडे बघतो आणि डॉक्टर हा जास्ती जंतूकडे बघतो. साऊथ आफ्रिकेतल्या सगळ्या लोकांना इबोलाचं इन्फेक्शन झालेलं नाही आहे. तिथं नॉर्मल लोक आहेत. ते नॉर्मल काय आहेत तर त्यांची भूक चांगली आहे, तहान चांगली आहे, झोप चांगली आहे, वागणूक चांगली आहे, म्हणून त्यांच्या ठिकाणी लो व्हाइटल टिश्यू तयार होत नाही आणि त्यामुळे ते आजारी पडत नाही आहेत. तर हीच गोष्ट जी आहे ती आपल्या आयुर्वेदाने दिनचर्या, ऋतुचर्या, रात्रीचर्या ह्याच्यामध्ये सांगितलेली आहे. त्यामुळे एखाद्या कोणत्या तरी नवीन आजाराला एकदम घाबरून जावं अशी वस्तुस्थिती नाही आहे. बरोबर. आणि आयुर्वेदामध्ये सुद्धा याचा उपाय उपचार सांगितलेला आहे. डॉक्टर, आपल्या आजच्या विषयाकडे येताना की स्त्री रोग आणि आयुर्वेद असं आपण ज्याला म्हणतो त्यावेळेला आयुर्वेदामध्ये कोणकोणत्या स्त्रीरोगांचा समावेश केलेला आहे? बरोबर आहे. आता कसं आहे, मगाशी आपण जे बघितले स्त्री विशिष्ट अवयव, त्याच्यामध्ये स्त्रियांच्या संबंधातलं स्तन्याशय जे आहे, ब्रेस्ट जी आहे त्यांची, आणि गर्भाशयाशी संबंधित ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांचा साकल्याने विचार आपण करत असतो. परंतु ह्याच्या व्यतिरिक्त इतर आजारांची ट्रीटमेंट करत असताना सुद्धा, म्हणजे हृदरोग स्त्रीला झालेला आहे किंवा शिरशूल किंवा डोकं दुखतं आहे, ताप आलेला आहे, कोणताही स्त्री देहामधल्या असलेला आजार जो आहे किंवा मनाशी संबंधित स्त्रियांचा आजार आहे, हा बघत असताना आणि त्याची पॅथॉलॉजी लक्षात घेत असताना किंवा त्याची ट्रीटमेंट करत असताना उपचाराचा मार्ग हा नेहमी स्त्रियांच्या गर्भाशयाच्यावरनं आणि स्तन्याशयावरनंच जात असतो. त्याचा विचार न करता तुम्ही त्याची ट्रीटमेंट करूच नाही शकत. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आता स्तन्याशयाशी संबंधित जर आजार म्हटले तर त्याची व्यवस्थित वाढ झालेली नसणं किंवा त्याच्यामध्ये दुग्धोत्पादनाची जी प्रक्रिया आहे ती गर्भिणी अवस्थेमध्ये उत्तम पद्धतीने न होणं, त्याच्यामध्ये गाठी होणं किंवा त्याच्याबरोबरीने आतमध्ये गळवं होणं, मुलाची टाळू लागून दूध पित असताना, अशा पद्धतीचे आजार स्त्रियांना होऊ शकतात. गर्भाशयाशी संबंधित बघत असताना पाळीच्या संबंधित आजार, मुलगी वयात येत असताना होणारे आजार, मेनोपॉजच्या वेळेला दिसणारे आजार, सुतिका अवस्थेमध्ये उत्पन्न होणारे आजार, त्याच्याबरोबरीनं रजप्रवृत्ती जी असते, दर मासिक रजस्राव ज्याला आपण म्हणतो, त्याच्या विकृती वेगवेगळ्या, ते होत असताना मूड स्विंग जे होतात ते होणं किंवा ओव्युलेशन होत असताना येणारे प्रॉब्लेम्स, अंगारती पांढरं जाणं, लाल जाणं, अशा अनंत पद्धतीच्या ज्या तक्रारी आहेत त्या सगळ्याच आयुर्वेदाने खूप चांगल्या पद्धतीने विचार केलेला आहे. आणि मुलगा केलेला बऱ्याच बरेच प्रश्न आहेत आणखी पुढे विचारायचे. पण आपल्याला कार्यक्रमातला पहिला फोन आला तर तुमच्या परवानगीने पहिला प्रश्न घेते. अनुराधा यांचा जळगाव इथून फोन आलाय. नमस्कार अनुराधा. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. माझं वय 42 आहे. मला त्रास असा होतो की पाळीच्या 15 दिवस आधीपासून जीव घाबरतो माझा खूप, म्हणजे धाप लागते थोडस काम करताना वगैरे असताना आणि अर्धं डोकं दुखतं. आणि दुसरं म्हणजे की वजन माझं सध्या खूप वाढतंय. म्हणजे व्यायाम करून किंवा फिरूनही कंट्रोल होत नाही वजन, किंवा थोडं कंट्रोल झालं तरी पुन्हा वाढतं. हे त्रास कशामुळे होतात आणि याला काही आयुर्वेदात उपचार आहेत का? नक्कीच, आपण सरांना विचारूया त्याचं उत्तर. खूप चांगला आणि नेहमीचा असा हा स्त्रियांना भेडसावणारा प्रश्न आहे. पाळीच्या आधी 15 दिवस म्हणजे साधारणतः ओव्युलेशन, म्हणजे स्त्रीबीज तयार होत असतानाची प्रक्रिया आहे. आणि स्त्रीबीज तयार होणं ही प्रक्रिया ज्यावेळेला होते, ओव्युलेशन होत असतं, त्यावेळेला बॉडी टेम्परेचर जे आहे ते थोडंसं वाढत असतं, म्हणजे थोडासा ताप आल्यासारखी भावना उत्पन्न होत असते.
परंतु शौचाला जसं होतं, लघवीला जसं होतं, गॅसेस जसे पास होतात विनास आयास, तसं स्त्रियांना पिरियड यायला पाहिजे, कोणतंही लक्षण यायला नाही पाहिजे. ज्या अर्थी हे असं लक्षण येतं आहे त्या अर्थीच त्यांनी काही गोष्टींची शहानिशा करून त्यांच्या प्रकृतीच्या नुसार खाणंपिणं वागण्यातले बदल करायला पाहिजे. तर ओव्ह्युलेशन होत असताना हा जो ताप आल्यासारखाचा भाग आहे त्याचा मनावरती परिणाम होत असतो. कारण ज्वर हे मनसंताप लक्षण असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. तापामध्ये मनही खराब झालेलं असतं आणि शरीरालाही ताप आलेला असतो. शरीर आणि मनाला ज्यावेळेला दोन्ही ठिकाणी ताप असेल त्यावेळेला त्याला ज्वर असं म्हटलं जातं. तसं त्यांना होत आहे. तर ह्याच्यासाठी एक उत्कृष्ट औषध आपण इथं आणलेलं आहे आणि माझ्या मते ते इथं दाखवणं गरजेचं आहे. ही सागरगोटा नावाची वनस्पती आहे, तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल. खेडेगावामध्ये ज्याला सागरगोटा किंवा गजगे असं म्हणतात कोल्हापूरच्या बाजूला, तर ही या वनस्पतीचं चूर्ण जे आहे ते पाळीच्या आधी साधारण 10 दिवस आपण जर पोटामध्ये गरम पाण्याच्या बरोबरीने घेतलं तर आत्ता त्यांना जो त्रास होतोय तो हा निश्चितपणे कमी होणार आहे. त्याच्याबरोबरीने दशमूलारिष्ट नावाचं एक औषध आहे, ते सुद्धा त्यांनी पोटात घेणं हे इष्ट आहे. याच्याबरोबरीनं शतावरी नावाची एक वनस्पतीचं चूर्ण बाजारामध्ये विकत मिळतं, तर ती शतावरी ही वनस्पती सुद्धा मी आणलेली आहे, ती तुम्हाला मुद्दा आणून दाखवतो. डॉक्टर, आपण वनस्पती म्हणापूर्वी आणखीन एक आपल्या प्रेक्षकांचा फोन घेऊयात. आपल्याला रामनिवास यांचा जालना इथून फोन आलाय. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. नमस्कार रामनिवास जी, आपला प्रश्न विचारा. मला वाटतं आपला फोन कट झालाय. आपण शतावरीची वनस्पती बघत होतो, ती आपण बघूयात प्रेक्षक हो. बरोबर, शतावरी ही वनस्पती मी इथे आणलेली आहे, ती तुम्हाला दाखवतो. खूप कमी वेळेला अशी संधी मिळते की ऍक्च्युअल वनस्पती आम्हाला बघायला. बरोबर आहे, तर ही शतावरी नावाची वनस्पती आहे, आपल्याला इथं दिसतीये. तर ह्याची मुळं जी आहे ती सीताचौरी या पद्धतीने आपण बघतो. म्हणजे सीतेचे जसे केस असतात तशी ही वनस्पती दिसतीये. आणि हिचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या वनस्पतीकडं जर आपण वर्ण जर बघितलं, एरियल व्ह्यूनं जर बघितलं, तर स्तन्याशयामध्ये म्हणजे ब्रेस्टमध्ये स्त्रियांच्या जसं दुग्धाशय असतं, दुधाच्या नळ्या असतात, तशी ह्या वनस्पतीची मुळं आहेत. आणि या त्यामुळं ह्या मुळांचा परिणाम हा स्त्रियांच्या स्तन्याशयावरती होत असतो. दूध ह्याने उत्तम पद्धतीने चांगलं तयार होतं आणि ज्यावेळेला गर्भाशयातनं रज स्राव जो आहे तो छातीकडे वर जातो त्यावेळेला स्तन्याशयामध्ये दूध उत्पन्न होण्याची प्रक्रिया होते. त्यामुळे मगाशी जो प्रश्न आलेला होता त्यांच्यासाठी या वनस्पतीचा चूर्ण किंवा रस जर वापरला गेला तर गर्भाशयाचं काम व्यवस्थित व्हायला लागतं आणि रज जे ऊर्ध्वगामी थोड्याफार प्रमाणात झाले ते खाली जायला लागतं आणि मग त्याचा हृदयाचं प्रेशर कमी होऊन त्यांची धडधड वगैरे निश्चितपणे कमी होऊ शकते. अशी ही वनस्पती आहे. अच्छा, कारण हल्ली टिपिकली मुली PMS ज्याला म्हणतात की प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम, ते खूप लहान वयापासून हल्ली मुलींना यायला लागतात आणि मग त्याच्यासाठी गोळ्या घेणं, पेन किलर्स घेणं हे खूप लहान वयापासून सुरू होतं. तर डॉक्टर, त्यांनी सुद्धा काही फरक पडू शकतो का तब्येत? अगदी नक्की पडतो. जुन्या काळामध्ये साधारण 25-30 वर्षापूर्वीच्या काळामध्ये स्त्रिया बाहेरच्या बसायच्या, त्याला विटाळशी बसणं असं म्हणायचे. आणि हे 4 दिवस जे बाहेर बसणं असायचं ना त्याला एक परिचर्या आयुर्वेदाने सांगितलेली आहे. अशा स्त्रीला रजस्वला असं म्हणतात, म्हणजे जिला आता रजप्रवृत्ती किंवा MC सुरू झालेली अशी ती मुलगी असते किंवा स्त्री असते. तर त्या मुलीने काहीतरी विवक्षित नियम पाळणं हे खूप गरजेचं असतं. तर 4 दिवस ज्यावेळेला रजस्राव होत असतो तेव्हा गर्भाशय आतनं व्रणित असतं, म्हणजे त्याला जखम झालेली असते. आणि त्यावेळी जर तुम्ही उड्या मारताय, सॅनिटरी नॅपकिनच्या जाहिरातीमध्ये आता चुकीच्या पद्धतीने दाखवतात की खाणं पिणं वागणं कसंही चाललेलं असतं, कुठेही झोपणं चाललेलं असतं, गादीवरती वगैरे आंबट चिंबट खाल्लं जातं, वेगवेगळे पद्धतीचे सिनेमा वगैरे जे भावनांचा प्रकोप करतात असे बघितले जातात. तर ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून काय होतं, त्या गर्भाशयाच्या आतल्या अस्राला पू उत्पन्न होतो आणि तो झाल्यानंतर तो रक्तामध्ये भिनल्यानंतर तापाची संप्राप्ती किंवा पॅथॉलॉजी घडायला लागते. दोन्ही बीजग्रंथींचा रिदम जो आहे तो बिघडतो आणि त्यामुळे PCOD ज्याला आपण म्हणतो, पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज, हा हल्ली 10 पैकी 8 मुलींना आपल्याला आढळतो. आणि त्याचा परिपाक म्हणून पाळी जी आहे ती व्यवस्थित येत नाही, अनियमितता येते आणि त्याच्यामध्ये पाळीच्या आधी एक्साइटमेंट जी आहे ती मूड स्विंगच्या पद्धतीने आपल्याला दिसते. आणि आता असं झालेलं आहे की नवीन लग्न झालेलं जोडपं असतं, घरी आई वडील नसतात, ते कुठेतरी खेडेगावामध्ये असतात, दोघं सुशिक्षित असतात, दोघांची करिअर चाललेली असते आणि त्यावेळेला न कळत या हार्मोनल इम्बॅलन्सचा परिणाम म्हणून भांड्याला भांडं लागतं आणि त्यांची भांडामंडी सुरू होते. पण त्या दोघांच्याही हे लक्षात येत नाही की इतक्या रजस्वला परिचर्येसारख्या छोट्याशा गोष्टी जर पाळल्या तर ही आफतच येत नाही. आणि ह्या पद्धतीने जर त्यांनी विचार केला नाही तर अनेक संसार उद्ध्वस्त झालेले दिसतात. आणि त्याचं कारण जे आहे ते फक्त हे रजस्वला परिचर्या न पाळणे आहे. तर त्याच्यामध्ये कोरडं अन्न खाणं, चटईवरती झोपणं, घोंगड्यावरती झोपणं,
शरीर संबंध न ठेवणं आणि त्याच्याबरोबरीने आंघोळ न करणं हे आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. पण आंघोळ करायची नाही याचा अर्थ स्वच्छता पाळायची नाही असं नाहीये. हा फार महत्वाचा मुद्दा प्रेक्षकांनी लक्षात घ्यायला पाहिजे. आणि आंघोळ केल्यानंतर जेव्हा शरीरावरती कुठेही जखम असते किंवा आज जखम असते तेव्हा आंघोळ केल्यानंतर त्याच्यामध्ये पस फॉर्मेशन होतं आणि मग शरीरामध्ये सेप्टिसिमिया किंवा पायमियासारखी लक्षणं दिसतात. अँटिबायोटिकनी जरी तुम्ही ती दाबली तर त्याचा मनावरती आणि शरीरावरती होणारा जो परिणाम आहे तो काही तुम्ही रोखू शकत नाही. आणि त्याचा परिपाक म्हणून आत्ताच्या व्यवहारामध्ये पीसीओडीचं प्रकरण जे ते जास्त मोठ्या प्रमाणात दिसतं. त्याच्या बरोबरीनं पुरुषांसारखा ड्रेस करणं, पुरुषांसारखं गाडीवरती बसणं या प्रक्रियांच्यामुळे काय होतं, पेरिनियल रिजनला प्रेशर खूप येतं आणि त्याचा परिणाम म्हणून कपडे जे असतात ते टाईट असल्या कारणानं त्वचेचं जे श्वसन आहे ते थांबतं आणि फंगल इन्फेक्शन वाढतात. आणि ती झाल्यानंतर त्याचा परिणाम सुद्धा आहे तो विकृत पद्धतीने अनेक पद्धतीने स्त्रियांच्यावरती येतो. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण स्त्रियांनी सगळी करिअर करावी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मान्य आहेत. पण जुनं सगळंच टाकावं आहे असं काही नाही आहे. आणि आरोग्याला धरून जे आहे ते जर तुम्ही करायला लागलात आणि चार दिवस तुम्ही जर शारीरिक आणि मानसिक विश्रांती घ्यायला लागलात तर त्याचा परिणाम म्हणून तुम्ही करिअर जास्त चांगली करणार आहे, तुमचं मन स्वस्थ राहणार आहे, तुम्ही स्वतःचीही काळजी घेऊ शकणार आहे आणि तुमच्या छान संसाराची तुम्ही काळजी घेऊ शकणार आहे. आपल्याला आणखीन एक फोन आलाय, गणेश यांचा बांद्रा इथून फोन आलाय. नमस्कार गणेशजी, आपला प्रश्न विचारा. हा नमस्कार मॅडम. नमस्कार. माझ्या मिसेसला ना एएनए पॉझिटिव्ह झालेला आहे आणि त्याच्यामुळे ते संधिवात आजार तिला जडलेले आहेत. आता केम मध्ये हॉस्पिटल मध्ये तिची ट्रीटमेंट सुरू आहे. तर त्याच्या संदर्भात काय उपाय असेल आयुर्वेदिक मध्ये? नक्कीच नक्कीच गणेशजी, आपण तुमच्या प्रश्नाचं उत्तर सरांना विचारणार आहोत. पण प्रेक्षक हो, आपण आपल्या कार्यक्रमात तत्पूर्वी घेऊयात एक छोटीशी विश्रांतीनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण वैद्य समीर जमदग्नी यांच्याशी स्त्रीरोग आणि आयुर्वेद या विषयावरती चर्चा करत आहोत. आपला कार्यक्रम, आपली ही चर्चा पुढे नेण्यापूर्वी एक छोटीशी टिप तुम्हाला सांगते. डॉक्टरांनी पाळीमध्ये पाळायच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या सांगितल्या. त्याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाळीच्या दिवसात शक्यतो चिकन, मटण किंवा अंड अशा गोष्टी ज्या उष्ण असतात आपल्या शरीरासाठी, मसालेदार असतात, अशा खाणं शक्यतो टाळावं. प्रेक्षक हो, आणखीन एक आठवण करून देते की कार्यक्रमाच्या शेवटी आपण डॉक्टरांचा नंबर आणि पत्ता तुम्हाला देणार आहोत. मोबाईलच्या द्वारे तुम्ही आपला स्क्रीनचा जो फोटो घेऊ शकता किंवा तुम्ही लिहून घेऊ शकता नंबर. तर कागद आणि पेन किंवा मोबाईल नक्की तयार ठेवा, कार्यक्रमाच्या शेवटी हा नंबर लिहून घ्या. डॉक्टर, आपण गणेशजी यांनी आपल्याला ब्रेकच्या पूर्वी प्रश्न विचारला होता, थोडासा आपल्या विषयाशी असा निगडीत असा प्रश्न नाही आहे, थोडासा दूरवरचा प्रश्न आहे, परंतु आपण त्यांना थोडक्यात उत्तर सांगूया. आता गर्भाशयाशी संबंधित आजार ज्या वेळेला असतील, म्हणजे पाळीच्या संबंधातले काही त्रास असतील किंवा ट्युबेक्टॉमीचं ऑपरेशन झालेलं असेल, हिस्टरेक्टॉमी किंवा गर्भाशय काढलेलं असेल, तर अशा वेळेला स्त्रियांना उत्पन्न होणारा संधिवात जो असतो किंवा आमवात जो असतो किंवा वातरक्त नावाचा जो आजार असतो त्याचा विचार करत असताना गर्भाशयाची स्थिती ही लक्षात घ्यायलाच लागते. कारण गर्भाशयाचं शोधन करणं म्हणजे पिरियडच्या आधी 10 ते 15 दिवस देवदारव्यारिष्ठासारखं औषध किंवा दशमुलारिष्ठासारखं औषध घ्यायचं आणि पिरियड साफ येईल याची व्यवस्था करायची. म्हणजे शरीराचं डिटॉक्सिफिकेशन जे होतं दर महिन्याला शरीरातलं विष जे आहे ते स्त्रियांच्या पाळीच्या स्वरूपात बाहेर पडत असतं. असं जर झालं तर सांध्यांचं आरोग्य सुधारू शकतं आणि मग संधिवाताची जर औषधं घेतली गेली तर त्यांच्या पत्नींना चांगला गुण येऊ शकेल. नक्कीच नक्कीच. डॉक्टर, मला आणखीन एक असा प्रश्न विचारायचा की हल्ली पिरियड्स पाळी यायचं वय हे खूप अलीकडे आलेलं आहे, त्याच्यामुळे काही काळजी मुलगी वयात येतानाही घ्यावीच लागते, पण स्पेशल काळजी मुलगी वयात येताना काय घ्यावी? कारण पूर्वी 8वी 9वी मध्ये साधारणतः मुलींचे पिरियड्स यायचे किंवा पाळी यायची, परंतु हल्ली अगदी लहान वयात 4थी 5वी मध्ये सुद्धा मुलींचे पिरियड्स येतात. अशा वेळेला लोकांनी काय काळजी घेतली पाहिजे? बरोबर, हा एक खूप सुंदर प्रश्न आहे. कसं आहे, ब्रह्मपुराणामध्ये ह्या सगळ्या गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत की काळ कसा बदलत जाणार आहे कलियुगाच्या वेळेला आणि मग स्त्रियांचं आरोग्य त्यावेळेचं जे कसं असेल याचं वर्णन जर बघितलं तर ते खूप भयावह आहे. आणि त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की 5व्या ते 6व्या वर्षी पिरियड सुरू होतील, नंतर 10व्या ते 11व्या वर्षी त्यांची लग्न होतील आणि 18 ते 25 वर्षाच्या दरम्यान स्त्रियांचा मृत्यू व्हायला लागेल. अशा पद्धतीची वाणी जी आहे ती ब्रह्मपुराणामध्ये लिहून ठेवलेली आहे आणि ती निग्लेक्ट करण्यासारखी परिस्थिती नाही आहे आत्ता आपल्याला हे दिसतंय. आत्ताचं सगळं वातावरण जर बघितलं तर राजस आणि तामस अशा पद्धतीत झालेलं आहे. ज्या गोष्टी नको त्या आई वडील मुलांच्या देखत बोलत असतात, त्यांना TV किंवा इतर माध्यमांतून त्या गोष्टी दिसत असतात आणि त्यामुळे भावनांचा उद्रेक जो आहे ना तो लहान मुलींना खूप मोठ्या प्रमाणात होताना दिसतो. आणि लहान मुलींना मोठ्या स्त्रियांच्या सारखे ड्रेस घालण्याची जी पद्धत आहे गोऱ्या लोकांच्याकडनं आलेली ती सुद्धा ह्याला कारणीभूत आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणून आणि खाणं पिणं जे आहे आई वडिलांचं, त्यांचं जे ट्रीटमेंट घेण्याची पद्धत आहे, त्या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा गर्भावस्थेमध्ये स्त्री देहावरती होऊ शकतो. आणि ह्या सगळ्याचा परिपाक म्हणून आता मुलींना लवकर पिरियड्स येतात असं दिसतं आणि मग आई वडील घाबरून जातात की इतक्या लवकर आल्यानंतर हिची जाण तर अजून वाढलेली नाही, कसं काय व्हायचं.
तर हा प्रश्न तुम्ही निसर्गावरती सोडून द्या, पण जी परिचर्या नावाची गोष्ट आहे किंवा संस्कार जे आहेत ते होणं हे गरजेचं आहे. माणूस हा सुशिक्षित झालेला आहे परंतु सुसंस्कृत होणं हे थांबलेलं आहे असं आपल्याला दिसतं आणि त्याचा हा परिणाम आहे. डॉक्टर, आपण पुढे आणखी या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी आणखीन एक फोन आलाय आपल्याला. ज्योती यांचा कल्याण इथून फोन आलाय. नमस्कार ज्योती, आपला प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार. हा नमस्कार, माझं नाव ज्योती रांगोळे आहे. मी कल्याणवरून बोलते. माझं वय वर्ष 30 आहे आणि मला एक मुलगी आहे, 28 वर्षाची आहे. फर्स्ट माझी जेव्हा डिलिव्हरी झाली त्यावेळेस माझं सिझेरियन झालं. डॉक्टरांनी सांगितलं की तुमच्या गर्भपिशूचं तोंडच उघडलेलं नाही आणि उघडतही नाही, त्यामुळे तुमची डिलिव्हरी आम्हाला सिझेरियन करावं लागेल. तर मला नेक्स्ट क्वेश्चन हा विचारायचा की मला नेक्स्ट बेबीचा जेव्हा चान्स घ्यायचं असेल तेव्हा किती वर्ष डिस्टन्स ठेवायला हवा आणि असा परत प्रॉब्लेम होऊ नये म्हणून काय प्रिपरेशन करावे लागतील. आणि सेकंड क्वेश्चन माझं असं आहे की मला पाळी वगैरे सगळे रेग्युलर आहे, पण जेव्हा पाळी येते ना त्याच्या 8 दिवस आधी माझं पोट खूप फुगतं आणि पाय खूप सुजतात. नक्कीच खूप मला वाटतं इन्फॉर्मेटिव्ह असं आणि आपले 2-3 प्रश्न अगदी त्याच्यामध्ये कव्हर होत आहेत. असं आहे, कसं आहे की यांचं वय आता 30 आहे, एक सीझर झालेला आहे आणि पुन्हा नंतर सीझर होण्याची शक्यता युजली असते कारण डॉक्टरांची रिस्क घेण्याची आत्ताची पद्धती कमी आहे. पूर्वीच्या काळी गायनेकोलॉजी ही रिस्क घ्यायचे आणि स्त्रिया किंवा जे एखादं कुटुंब असायचं ते सुद्धा त्यांना तो मुभा द्यायचे. पण आता कसं होतं, एक किंवा दोनच मुलं असतात किंबहुना एकच मुंबईसारख्या ठिकाणी, तर ते प्रेशस बेबी असतं, त्यामुळे एकाच वेळेला काय आहे ते सीझर होऊन जावं अशा पद्धतीचा विचार केला जातो. आता मनुष्य सोडून इतर कोणत्या गायी आहेत, म्हशी आहेत, घोडे आहेत, त्यांचं कुठं आपल्याला मॅटर्निटी होम दिसतं किंवा सीझर होतं असं दिसतं का, तर तसं नाही आहे. म्हणजे माणसाने खाणं पिणं वागणं जर नॅचरल ठेवलं आणि त्याचा व्यायाम जर व्यवस्थित होत असेल तर स्त्रियांची आत्तासुद्धा डिलिव्हरी ही जी आहे ती नॉर्मल होऊ शकते. वाट बघणं हे आता हल्ली होत नाही, हे महत्त्वाचं कारण आहे. मग ही मेरिट्स आहेत, ही डिमेरिट्स आहेत, आता हे प्रकरण असं असं आहे अशी भीती जर मनाला घातली गेली तर रुग्ण त्यावेळेला लगेचच सीझरला तयार होतो, ही वस्तुस्थिती आहे आणि ही नाकारून चालणार नाही. पण तरीसुद्धा त्यांनी असं करायला पाहिजे की एक डिलिव्हरी झाल्यानंतर 3 वर्षाच्या आत दुसरा चान्स घ्यायला पाहिजे. मध्ये जर जास्ती गॅप पडली गेली तर वाताचं अधिक शरीरामध्ये वाढतं, गर्भाशयात वाढतं आणि येणाऱ्या मुलांच्यामध्ये विकृती उत्पन्न होऊ शकते किंवा ऑटिस्टिक बेबी वगैरे अशा उत्पन्न होऊ शकतात किंवा कंजनाइटल ॲनॉमलीज त्यांना येऊ शकतात कारण आधीच लग्न उशिरे झालेली असतात. 16 ते 18 वर्षाच्या दरम्यान लग्न व्हावं अशी आयुर्वेदाचं असं म्हणणं आहे आणि त्याच्या दुप्पट वय झालेलं असताना आपण हे बोलतो आहे तर लवकरात लवकर चान्स दुसरा घेणं हे गरजेचं आहे. आयुर्वेदामध्ये शतावादी बस्ती नावाचा एक बस्ती आहे, तो 8व्या महिन्यानंतर जर केला गेला पंचकर्मातला तर नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी त्याचा खूप चांगला फायदा होतो. एकदा तुम्ही इंजेक्शन घेऊन जर लेबर पेन्स आणायला लागलात आणि जर गर्भाशयाच्या गर्भ जो आहे तो गुदमरायला लागला तर मग डॉक्टर लगेच सीझर करतात. पण ते इंजेक्शन न लावता पहिल्यांदा हा बस्ती केला गेला तर मला नाही वाटत ही आफत येऊ शकेल. डॉक्टर, आपण मुलगी वयात येताना काय काळजी घ्यायला पाहिजे ह्याच्या बद्दल थोडस बोलत होतो. बरोबर आहे. तर गर्भाशयाच्या संबंधाने जे बदल होतात ते आधी 3 ते 4 वर्ष सुरू होतात आणि त्या मुलींच्या मध्ये तिची उंची वाढणं, छातीचा आकार वाढायला लागणं किंवा सीटचा भाग जो आहे तो फुगायला लागणं अशा पद्धतीचे काही बदल होत असतात. तर हे होत असताना मुली असतात त्या लाजतात आणि त्या पोक काढून चालायला लागतात. त्यांना असं वाटतं की आपली छाती आहे ती दिसू नये बाहेर. पण हे आई वडिलांनी समजावून जर सांगितलं आणि नॉर्मल स्टांस जर त्यांना ठेवायला सुरुवात करायला सांगितली तर त्यांच्या फुफ्फुसाची जी लंगची कपॅसिटी, ऑक्सिजन कॅरिंग कपॅसिटी, ही मेंटेन होऊ शकते आणि ती जर मेंटेन झाली तर तिची वाढ छान होते आणि स्त्रीत्व व्यवस्थितरित्या अभिव्यक्त होऊ शकतं. हा पहिला भाग आहे. तर ह्याच्यात काउन्सिलिंग किंवा त्या मुलीशी बोलणं हे खूप गरजेचं आहे. आई वडील कितीही प्रेमळ असले आणि जवळचे असले किंवा आईने त्या मुलीला पोटात 9 महिने वागवलं जरी असलं ना तरी अशा वेळेला स्त्री वैद्याचा किंवा पुरुष वैद्याचा सल्ला घ्यावा ज्याच्या सानिध्यामध्ये ती मुलगी खुलू शकते आणि त्यांच्याकडनं ह्या सगळ्या गोष्टी ज्या तिला जर सांगितल्या गेल्या तर हल्लीची तरुण पिढी ही खूप हुशार आहे. ते पटकन कॅच करतात आणि त्यांना हे काय सांगतायत हे समजतं आणि त्या पद्धतीने त्यांचं वागणूक व्हायला लागते. तर आपली मुलगी वयात येते असं म्हणताना तुम्ही पहिल्यांदा एखाद्या स्त्री वैद्याला जाऊन भेटायला पाहिजे. मी वैद्य असा शब्द वापरतो आयुर्वेदिक वैद्याला कारण आयुर्वेदाने जो आयुष्याचा विचार केलेला आहे, स्त्रियांचा विचार केलेला आहे, गर्भाशयाचा केलेला आहे, तसा इतर शास्त्रांनी मला नाही वाटत केला आहे आणि त्या पद्धतीने हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तुम्ही डॉक्टरांनी दाखवू शकता पण आधी आयुर्वेदाचं, आपल्या भारतीय आयुर्वेदाचं म्हणणं काय हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्या बरोबरीने मग गर्भाशय शोधन करणारे औषधं देणं, गर्भाशयाची व्यवस्थित वाढ होण्यासाठी जे औषध देणं हे जर केलं गेलं तर त्या पाळीचा मासिक रजस्रावाचा उपयोग आपण तिच्या शरीरातले आजार काढण्यासाठी करू शकतो आणि तिची बुद्धीची प्रगल्भता जी आहे ती चांगल्या पद्धतीने अभिव्यक्त होऊ शकते. लक्षात घ्या की ती मुलगी नंतर आई होणार आहे आणि ती अशी आई असणार आहे की जी आपल्या भारतवर्षातला तरुण वर्ग जो आहे, मुलगी असो किंवा मुलगा, यांना जन्म देणारी ती असणार आहे. तर ती देवांच्या आईसारखी आदिती असायला पाहिजे आणि वामनासारखा पुत्र तिला जन्माला यायला पाहिजे. असं जर असेल तर आयुर्वेदाची कास धरणं हे योग्य आहे.
डॉक्टर आपल्याला आणखीन एक फोन आलाय कार्यक्रमात. हरीश यांचा नाशिक इथून फोन आलाय. नमस्कार हरीश, आपला प्रश्न विचारा. नमस्कार हरीश. हा मॅडम, मला असा प्रश्न विचारत होता की माझ्या मुलीला खूप यंग एज मध्ये असं सांगितलं डॉक्टरांनी, तिला पिरियड सुरू झाले आणि त्यानंतर काय झालं की तिचा स्किनचा जो कलर आहे तो डार्क होत गेला आणि स्किन जरा रफ होत गेली. तर आम्ही जेव्हा डॉक्टरांना दाखवलं त्यांनी सांगितलं की इथं हार्मोनल इम्बॅलन्स मुळे सगळं झालेलं आहे आणि फार कमी केसेस मध्ये असं होतं आणि होऊ शकतं की स्किन अशीच डार्क राहील नंतर आणि हा जो रफनेस आहे स्किन तो तसाच राहील. तर मला हे विचारायचं की आयुर्वेदामध्ये याच्यावर काही उपचार आहेत का? नक्कीच, खूप सुंदर प्रश्न विचारलेला आहे आणि त्यांच्या मुलीची ते खूप छान पद्धतीने काळजी घेत आहेत. तर मला असं वाटतं की हा हार्मोनल इम्बॅलन्स वगैरे ही सगळी परिभाषा जी आहे ती आधुनिक शास्त्राची आहे किंवा डॉक्टरांची आहे. आम्ही वैद्य म्हणून जो विचार करतो तो तुम्हाला मुद्दा म्हणून सांगतो की गर्भाशयाच्या संबंधाने कोणतीही विकृती असताना ती वाताची विकृती असते. शरीरामध्ये वात, पित्त, कफ असे तीन दोष असतात, त्यापैकी वाताची ही विकृती आहे. आणि हा वात शरीरातला जर वाढला तर जी लक्षणं उत्पन्न होतात त्यात कार्श, कार्ष्णोष्ण, कामितो, कंपाना, शकृत ग्रहण, बलवर्ण, निद्रेंद्रिय, भ्रंश प्रलाप, भ्रमदीनता अशी लक्षणं सांगितली आहेत वात वाढल्यानंतरची. तर त्यातलं हे कार्श म्हणजे बारीकपणा आणि कार्ष्ण म्हणजे काळेपणा हे जे लक्षण आहे ते वातामुळे येतं. तर आत्ता त्यांच्या मुलीचा वय जर लक्षात घेतलं तर ते कफाचं वय आहे. लहान वय हे कफाचं, तरुण वय हे पित्ताचं आणि वाताचं वय हे म्हातारपणा आहे आणि त्यावेळेला अंगाला काळेपणा यायला पाहिजे. तो इतका आधी येतो याचाच अर्थ तिच्या शरीरामध्ये विषाचे अंश खूप आहेत जे अन्नातून येतात ते. तर तिचं जंक फूड जे आहे ते बंद करायला पाहिजे. तिला प्राणायामाची आणि सूर्यनमस्कारांची गोडी लावायला पाहिजे. फक्त पिरियडच्या काळात ह्या गोष्टी करायच्या नाहीत. आणि दुधासारखा पदार्थ जो तिला आवडत नसेल किंवा साय आवडत नसेल असं तिला असणार आहे तर ते तिने टाळायला पाहिजे. पिंपळी सिद्ध दूध नावाचा जो भाग आहे औषधाचा तो जवळच्या वैद्याकडे जाऊन तिने बघावा आणि तो तिने घ्यायला सुरुवात करायला पाहिजे. दशमूलारिष्ट नावाचं जे औषध आहे ते तिन्ही सांजेला संध्याकाळच्या वेळेला घ्यायचं आणि ह्याच्या बरोबरीने अंगाला हळदीने सिद्ध केलेलं तेल जे असतं, इथं ओली हळद मी आणलेली आहे ती मुद्दा म्हणून तुम्हाला दाखवतो. ही ओली हळद जी आहे ती कुटून तिळाच्या तेलात किंवा खोबरेल तेलात घालायची आणि ते कढवायचं आणि मग त्याच्या तेलावरती फेस आला की ते गाळून घ्यायचं आणि ते तेल आहे ते आंघोळी आधी तिने अंगाला लावायला सुरुवात करायची. पाळीच्या दिवसामध्ये हे लावायचं नाही. असं जर केलं तर तिच्या शरीराचा रंग जो आहे तो उजळायला लागेल. इथं दुसरी एक मी वनस्पती आणली ती मुद्दा आणून दाखवतो. हे हिरडा किंवा हरितकी नावाचं फळ आहे. हिला माता असंच म्हणतात. यस्य गृहे नास्ति माता तस्य माता हरितकी असं म्हटलंय. जिच्या घरी आई नाही अशा सगळ्या मुलामुलींना ही आई आहे असं आयुर्वेदाने खूप गोड सांगून ठेवलेलं आहे. तर ह्या वनस्पतीचं चूर्ण जर रात्री घेतलं तर कोठा साफ होतो आणि कितीही काळा माणूस असेल तरी 40% त्याचा रंग जो आहे तो उजळतो. यांची मुलगी तर आधीपासून गोरी आहे तर ह्या औषधांची आणखी नक्की गोरी होऊ शकते आणि गर्भाशयाशी संबंधित आजार जातात. हे रसायन औषध आहे. हे वय स्थापन करतं आणि म्हातारपण लवकर येऊ देत नाही. हे इतरही फायदे जाता जाता मिळून जातील. बरोबर बरोबर मला वाटतं. आणि ह्याच्यासाठी अनेक स्त्रिया बाहेर भरपूर पैसे खर्च करतात कॉस्मेटिक्स वापरून. डॉक्टर, आपण पाळीबद्दल आणि मुलगी वयात येताना ह्याच्याबद्दल बोलत होतो परंतु तत्पूर्वी आपल्याला आणखीन एक फोन आलाय, आपण तो फोन घेऊयात. संजयजी यांचा फोन आलाय आपल्याला. नमस्कार संजयजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. नमस्कार, औरंगाबाद जिल्ह्यातून बोलतोय. हा मॅडम, मला एक मुलगी आहे 4 वर्षाची आणि मिसेसची डिलिव्हरी नॉर्मल झाली परंतु त्यानंतर सलग 2 वेळा माझ्या मिसेसचे गर्भपात झाले. त्यासाठी डॉक्टरांनी टेस्टही सांगितल्या होत्या. त्या टेस्ट केल्या आम्ही. टॉर्च म्हणून टेस्ट होती ती. त्यामध्ये टॉक्झोप्लास म्हणून काहीतरी ते व्हायरस आणि रुबेला व्हायरस तर इन्फेक्शन झालं म्हणे मिसेसला आणि त्यामुळे असे प्रॉब्लेम येतात असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. तर माझा सरांना प्रश्न असा आहे की हे जे व्हायरस आहेत यामध्ये आयुर्वेदात काही इलाज होऊ शकतो का? नक्कीच नक्कीच. प्रेक्षक हो, संजयजी यांच्या प्रश्नाचं उत्तर आपण डॉक्टरांना विचारणार आहोत पण तत्पूर्वी कार्यक्रमात घेणार आहोत एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण वैद्य समीर गोविंद जमदग्नी यांच्याशी स्त्रीरोग आणि आयुर्वेद ह्या विषयावरती चर्चा करत आहोत. आपली चर्चा पुढे नेताना संजयजी यांच्या प्रश्नाचं उत्तर आपण विचारणार आहोत पण तत्पूर्वी एक छोटीशी टिप मी तुम्हाला देणार आहे. ज्या वेळेला आपले पिरियड्स चालू असतात त्यावेळेला दर 6 तासांनी सॅनिटरी नॅपकिन बदलणं हे अत्यंत गरजेचं आहे. बरेचदा आपण बाहेर असतो कामाच्या निमित्ताने 10-10, 12-12 तास बाहेर असतो परंतु अशा वेळेला आपल्याबरोबर एक एक्स्ट्रा सॅनिटरी नॅपकिन कॅरी करून कुठल्याही बाहेरच्या टॉयलेटमध्ये जाऊन ते बदलणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. ते आरोग्यासाठी चांगलं आहे. डॉक्टर, ह्या विषयावरती बोलताना
आयुर्वेदामध्ये सॅनिटरी नॅपकिन्स बद्दल काही म्हणलेलं आहे का, किंवा कारण ते कृत्रिम आहेत शेवटी, तर त्याच्याबद्दल काही म्हणलेलं आहे का? हा, पूर्वी सुती कापड जे असायचे कापसापासून तयार केलेलं हेच वापरलं जायचं सॅनिटरी नॅपकिन्ससाठी इथं, आणि आत्ता जे सॅनिटरी नॅपकिन्स मिळतात त्याच्यामध्ये प्लास्टिक जिथं जिथं येतं किंवा सिंथेटिक फायबर जिथं येतात त्यावेळेला त्याच्यापासून जपून राहणं हे गरजेचं आहे. बऱ्याच स्त्रिया बाकीच्या बाहेरच्या गोऱ्या लोकांचं अनुकरण करून त्या ठिकाणी पिचू किंवा टॅम्पून ठेवतात त्यांच्या पाळीच्या जागेमध्ये, तर हे सर्वथैव अयोग्य आहे. कारण अपान वायू जो आहे त्याचं कार्यामध्ये तो अडथळा येतो आणि त्याने गर्भाशयाशी संबंधित आणि मनाशी संबंधित विकार हे लागू शकतात. पुन्हा तुम्ही ते 12 ते 14 तास जर बदलले नाही तर त्याच्यावरती बुरशीजन्य पदार्थ वाढायला लागतात, जंतू वाढायला लागतात आणि त्याला ट्रिमेंडस घाणेरडा वास येऊ शकतो, गर्भाशय त्यांनी दुष्ट होऊ शकतं आणि पुन्हा कन्सेप्शन होण्याच्या हिशोबाने नंतर प्रॉब्लेम येऊ शकतात. तर सॅनिटरी नॅपकिन्स वापरायला काही हरकत नाही आहे, आता सांगितलं तसं ते बदलायलाही हवेत आणि 4 दिवसामध्ये हा पिरियड थांबून 5व्या दिवशी ब्लिडिंग पूर्ण थांबवायला पाहिजे अशा पद्धतीची तब्येत असायला पाहिजे. पण हे करत असताना तुम्ही बाहेरच्या जाहिराती सॅनिटरी नॅपकिनच्या जर बघितल्या तर त्याच्यामध्ये ती मुलगी किती चांगल्या पद्धतीने उड्या मारू शकते, बागडू शकते, नाचू शकते हे दाखवतात आणि हे आयुर्वेदाला बिलकुल मान्य नाही आहे. म्हणजे त्या लोकांनी ह्या शास्त्राचा अभ्यास करावा आयुर्वेदाचा. आणि मगाशी सांगितलं तर गर्भाशयाला आतनं जखम असताना अशा उड्या मारणं, सगळं खाणं पिणं, आईस्क्रीम वगैरे हे पदार्थ जे आहेत हे खूप त्रास देऊ शकतात त्यावेळेला. तर त्यावेळेला शरीर जे आहे ते थोडंसं वेगळ्या फेजमध्ये गेलेलं आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. तुम्ही एक असं लक्षात घ्या की त्यावेळेला शरीराचं डिटॉक्सिफिकेशन सुरू असतं आणि शरीरातनं सगळीकडनं एवढी विषय बाहेर पडत असतात की त्यावेळेला जर तुमच्या डोक्यामध्ये जर एखादी फुलांची माळ घातली आणि इतर नॉर्मल मुलीला घातली तर नॉर्मल मुलीची माळ जी आहे ती 8 तास तशीच्या तशी राहते, पण जिचा पिरियड सुरू आहे तिच्या केसांतली माळ जी आहे ती 20 मिनिटांमध्ये तपकिरी पडून सुकून जाते. म्हणजे शरीरातनं प्रत्येक ठिकाणून विष बाहेर पडतं. म्हणून त्या तिने स्त्रीने स्वयंपाक करू नये, तिने देवपूजा करू नये, तिने विश्रांती घ्यावी, तिने स्वतःच्या शरीराची आणि मनाची काळजी घ्यावी ही परिचर्या सांगितली गेलेली आहे. त्याच्यामागं काहीतरी सायन्स आहे आणि त्या पद्धतीने ते सांगितलं गेलेलं आहे. तर तुम्ही आधी कसेही वागलेला आहात आता काही वर्ष तुम्ही छान वागून बघा आयुर्वेदाच्या पद्धतीने आणि तुम्हाला नक्की फरक दिसेल आणि मग काय पाळायचं हे तुमचं तुम्ही ठरवा. नक्कीच नक्कीच. डॉक्टर, पाळीच्या बाबतीत जेव्हा आपण बोलतो त्यावेळेला हल्ली पाळीच्या बऱ्याचशा तक्रारी समोर येतात की पाळी अनियमितपणे येते किंवा कधी कधी खूप उशिरा येते, कधी नियमित आपल्याला सतत पाळी महिनाभर वगैरे चालू राहते, काही वेळेला रक्तस्रावामध्ये गाठी होणे, अशा विविध तक्रारी पाळींच्या आहेत. तर ह्या पाळीच्या तक्रारींबाबतीत आयुर्वेदामध्ये काय उपचार सांगितलेले आहेत? हा एक छान प्रश्न आहे, पण त्याच्या आधी मगाच्या त्या टॉर्च टेस्टच्या प्रश्नाचं माझ्या मते आपण थोडक्यात उत्तर द्यावं की टॉर्चची टेस्ट पॉझिटिव्ह येण्यासाठी काय कारणं घडतात. तर लहानपणीची ज्या मुलींची आजारपणा असतात ती महत्त्वाची असतात, जवळच्या लोकांना, गरीब माणसांना, आई वडिलांना, कोणाला टीबीची इन्फेक्शन्स वगैरे झालेली असतात, आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि भयानक कारण जे आहे ते म्हणजे घरी कुत्री आणि मांजरी पाळणं. तर घर असतं 250 ते 450 स्क्वेअर फुटाचं, तिथं माणसाला राहायला जागा नसते आणि अंगावरती कुत्री मांजरी घेऊन लोक लेपटाळत बसत असतात. तर मनुष्य योनी ही वेगळी आहे, मार्जार योनी ही वेगळी आहे, श्वान योनी ही वेगळी आहे. तर त्या कुत्र्याच्या शरीरावरती वाढणारे जंतू किंवा मांजरीणीच्या शरीरावरती वाढणारे जंतू आहेत त्याचा तुमच्या शरीरावरती परिणाम होत असतो आणि मग टॉर्चची टेस्ट जी आहे ती पॉझिटिव्ह येते. तर म्हणून तुम्ही ह्या गोष्टी ज्या आहेत ना, घर अर्ध्या एकरामध्ये बंगला आहे आणि कुठंतरी 400 स्क्वेअर फुटच्या एका घरामध्ये कुत्र्याला ठेवले तर गोष्ट वेगळी आहे, पण हे शक्य नाही आहे, हे स्वप्नामध्ये सुद्धा आपल्या येऊ शकत नाही हल्ली या गोष्टी. तर असं जर असेल तर ही कुत्री मांजरी आपण पाळावीत का हा विचार करायला पाहिजे. ज्यांना आयु म्हणजे आपलं हेल्थ कॉन्शियसनेस जे ज्यांच्या ठिकाणी आहे ते हे करणार नाहीत. आणि असं होऊन समजा जर ही टॉर्चची टेस्ट पॉझिटिव्ह जर आलेली असेल तर त्यासाठी फलघृत नावाचं एक औषध आहे, ते 2 वेळेला सकाळी संध्याकाळी 1-1 चमचा गरम पाण्यावरती जेवणाच्या आधी घ्यावं म्हणजे ते गर्भाशयाकडे जातं. आणि सुवर्णराज वंगेश्वर नावाचं एक औषध आहे, ते 125 मिलीग्रॅम 2 वेळेला जेवणाच्या नंतर घ्यावं. आणि ही टॉर्चची टेस्ट 3 वर्ष तशीच राहिली तर आपोआप त्या अँटीबॉडीज तयार होऊन त्या टेस्टचा काही फायदाही होत नाही आणि मुलं व्यवस्थित होऊ शकतात असंही होतं. त्यामुळे 2 वेळा झालेला जो गर्भपात आहे त्याचं हे कारण आधी शोधून काढावं आणि आयुर्वेदीय वैद्याकडे जाऊन ही 2 औषधं जी आहे ती तब्येत तपासून त्यांनी घ्यावी. पंचकर्माचा वापर करावा. विडंगासव नावाचं एक औषध आहे, ते रक्तातले दोष काढतं. आणि इंदुघृत नावाचं एक औषध आहे, ते रात्री झोपताना जर घेतलं तर ब्लड केमिस्ट्री खूप चांगल्या पद्धतीने सुधारते आणि त्यांच्या पत्तीचा हा प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह होऊ शकतो. आता आपण माझ्या मते मगाच्या प्रश्नाचं उत्तर देऊया की पाळी येत असताना ज्या तक्रारी आहेत त्याच्या महत्त्वाचं कारण काय आहे. तर खाण्यापिण्याच्या वेळा आपल्याला इंग्रज लोकांनी नाश्त्याची सवय लावून ठेवली आहे ब्रेकफास्ट म्हणून, तर भारतीय लोकांना याची गरज नाही आहे. कसं असायला पाहिजे ते तुम्हाला सांगतो. 24 तासामध्ये माणसाला 2 वेळा भूक लागायला पाहिजे आणि 1 शौचालय व्हायला पाहिजे. असं स्त्रियांच्या शरीरात जेव्हा 28 दिवस होतं त्यावेळेस 28 ते 30 दिवसांनी त्यांना 4 दिवस पिरियड येतो. तर मेंदूमध्ये ब्रह्मदेवाने ठेवलेलं हे जे घड्याळ आहे ते तुम्ही जाणा आणि त्या पद्धतीने खाणं पिणं वागणं ठेवा. 10 ते 1 सकाळचं जेवण आणि संध्याकाळी 5 ते 7 फार तर 8 एवढ्यामध्ये दुसरं जेवण, असं जर तरुण स्त्रियांनी आणि मुलींनी जर केलं तर आपोआप त्यांची पाळीची तक्रार जी आहे ती जाणार आहे.
पाळीच्या काळात कसं वागायचं हेही त्यांनी समजावून घ्यायला पाहिजे. आणि मग नंतर एवढं होऊन जर त्रास कमी होत नसेल, असं होतच नाही 90%, तर मग तुम्ही जवळच्या वैद्यांच्याकडे जा. आणि मग गाठी पडतायत, पोट दुखतंय वगैरे ह्या ज्या तक्रारी आहेत त्याच्यासाठी तुम्ही औषध घेऊ शकता. आणि त्यासाठी बस्ती नावाची जी ट्रीटमेंट आहे ती अतिशय उत्कृष्ट लागू पडते. शतावरी कल्पासारखं औषध त्यांनी घ्यावं आणि ही परिचर्या पाळून बघावी. डॉक्टर, मला आणखीन एक विचारायचं होतं की गर्भाशयाबद्दल आपण मग आजपासून बोलत होतो, प्रश्न सुद्धा आपल्याला बरेचसे त्याच्याशी रिलेटेड आले, तर स्त्रियांना होणाऱ्या आजारांचा आणि गर्भाशयाचा किती घनिष्ठ संबंध आहे? हां, कसं आहे, शरीरामध्ये रजस्राव होण्याची प्रक्रिया जी होते ना, ती मेन्स्युअल सायकल ह्या पद्धतीने आपण डॉक्टर लोकांच्याकडनं समजावून घेतो. पण वैद्याचं किंवा आयुर्वेदाचं काय म्हणणं आहे हे जर बघितलं तर आपला आहारच जो जठरामध्ये तयार होतो, ज्याला आम्ही आमाशय असं संस्कृतमध्ये म्हणतो, त्या जठरामध्ये तयार झालेल्या आहारसाचे दोन भाग पडतात. एक जो आहे तो रक्त, मांस, मेद वगैरे इतर धातूंना जातो, आणि दुसरा जो आहे तो रजाच्या स्वरूपात गर्भाशयातनं बाहेर पडत असतो मासिक रजस्रावाच्या वेळेला. म्हणजे स्त्रियांच्या गर्भाशयाचा विचार करत असताना आमाशय किंवा जठर ह्याचा विचार हा करायलाच लागतो. आणि त्यामुळे भूक जर मारली गेली किंवा आमाशयावरती काही घाला पडला, जठरावरती घाला पडला, तर त्याचा परिणाम जो आहे तो निश्चितपणे गर्भाशयावरती येतो. हे जर लक्षात घेतलं तर जेवत असताना माणसाने कसं जेवायला पाहिजे हे नियम आहेत ते स्त्रियांच्या बाबतीत जास्ती महत्वाचे आहेत. जे जेवत असताना एखादा माणूस व्यक्ती चिडली समजा, तर ते आमाशय जे आहे किंवा जठर जे आहे ते मुटकुळीसारखं बारीक होऊन बसतं आणि 3 तास नंतर ते जवळजवळ उघडत नाही. म्हणजे ते अन्न जे आहे त्यातलं ते निरिंद्रिय व्हायला लागतं, सेंद्रिय तो त्यात राहत नाही, जिवंतपणा राहत नाही, आणि त्याचा परिणाम तिच्या गर्भाशयावरती येऊ शकतो. टी व्ही बघत बोलणं, जेवणं, गप्पा मारत जेवणं, हसत खिजळत जेवणं, ह्या सगळ्या ज्या गोष्टीचा परिणाम आहे ना तो त्या अन्नाच्या सेंद्रियत्वावरती येतो. आणि निश्चितपणे मी सांगतो की 4 चौघे एकत्र बसून जेव्हा डबा खातात किंवा घरी टी व्ही समोर बसून हा कार्यक्रम बघताना सुद्धा बरेच जण आता खात असतील, तर हे अयोग्य आहे. तुम्ही टी व्ही बघा आणि जेवण नंतर करा असं माझं सांगणं आहे तुम्हाला. कारण त्याचा परिणाम जो आहे तो गर्भाशयावरती निश्चित होतो आणि मग पाळीच्या तक्रारी जे आहे ते सुरू होतात. हा मूलगामी विचार जो आहे ना तो खूप महत्त्वाचा आहे. गोळ्या देऊन पिरियड्स आणणं, गोळ्या देऊन पिरियड बंद करणं ह्या गोष्टी तुम्ही फारशा करू नका. आरोग्य हे पैसे देऊन किंवा औषध देऊन विकत घेता येत नाही, त्यासाठी खाणं पिणं वागणं हे चांगलं करायला लागतं. कारण आजार हा आकाशातून पडत नाही, आपल्या कर्तृत्वाने आपण तो आणलेला असतो चुकीच्या कर्तृत्वाने. तर खाण्यापिण्याचे हे नियम पाळणं हे खूप गरजेचं आहे. तो फार उत्तम आणि एकदम पॅक्टफुल संदेश तुम्ही दिलेला आहे प्रेक्षकांना. आपल्याला आणखीन एक फोन आलाय. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. नमस्कार लताजी, आपला प्रश्न विचारा. माझं वय 55 आहे. माझं ओव्हरीज रिमूव्ह केलेले आहे, तर त्याच्यानंतर मला खूपच जीव घाबरल्याचा किंवा असा खूप घाम येण्याचा त्रास होतो, तर त्याच्यावरती काही औषध आपण घेऊ शकतो का? नक्कीच, आपण त्यांना काय सांगू शकतो? आता ओरीज काढले त्याच्यावर गर्भाशय काढले की नाही हे त्यांनी सांगितलेलं नाही आहे. युजली नुसतं तर ओरी काढली असं ऑपरेशन युजली होत नाही, तर गर्भाशय आणि ओरीज दोन्ही जर काढलेले असतील तर त्यासाठी उपचार व्यवस्थित होऊ शकतात. आता त्यांनी जे मगाशी लक्षण सांगितलं ते बघा, कसं की मूड स्विंग येणं, घाबरल्यासारखं वाटणं, धडधडल्यासारखं वाटणं हे हृदयाच्या संबंधाने लक्षण आता त्यांच्या ठिकाणी आलेलं आहे. आणि या हृदयाच्या ठिकाणी रसधातू असतो आणि त्या रसाची उत्पत्ती मगाशी सांगितलं तशा जठरामध्ये असते. म्हणजे आता त्यांच्यासाठी जी औषधं द्यायची ते त्यांचं पचन सुधारणारी द्यायला पाहिजेत, हृदयासाठी द्यायला पाहिजेत, आणि त्याच्याबरोबर गर्भाशयाच्या ठिकाणी जो आता बीजग्रंथींचा अभाव आहे त्याच्यासाठी दिलं जायला पाहिजे. तर आधुनिक शास्त्र ह्याच्यासाठी हार्मोनच्या गोळ्या वगैरे देतं आणि ते थांबवायचा प्रयत्न करतं. पण त्याने एक साधा उपचार करावा की मृगशृंग किंवा सांबरशिंग नावाचं एक द्रव्य मिळतं किंवा पदार्थ मिळतो, तर तो सहाण्यावरती घासून 21 दिवस जर 1 चमचा गंध त्याने रोज सकाळी दुधावरती घेतलं आणि नंतर जर शतपावली घातली तर त्याचा हृदयावरती खूप चांगला परिणाम यायला लागतो आणि त्यांचं घाबरणं जे आहे त्यातनं कमी व्हायला लागेल. दुसरं, घाम कधी एकदम येतो किंवा हॉट फ्लॅशेस आणि कोल्ड फ्लॅशेस येतात हे जे त्यांचं लक्षण आहे ते प्रवाळ पिष्टी नावाच्या एका औषधाने सॉल्व होऊ शकतं. तर दुपारी 12 ते 2 दरम्यान त्यांनी प्रवाळ पिष्टी जी आहे ती गुलकंदावरती घेणं इष्ट आहे. आणि त्याच्याबरोबर धन्या जिऱ्याचा काढा जर सकाळी संध्याकाळी त्यांनी घेतला आणि त्याच्याबरोबरती अनुलोम विलोम हा प्राणायाम केला तर मला नाही वाटत त्यांची तक्रार कमी व्हायची राहील. ह्याच्याबरोबरीने छातीवरती ठेवण्यासाठी त्यांनी बलातेल म्हणून जे आहे त्याची घडी ठेवायची छातीवरती डाव्या बाजूला, की मग त्यांच्या स्वभावामध्ये परिवर्तन यायला लागेल आणि शरीरामध्ये जो बीजग्रंथीचा अभाव आहे तोसुद्धा त्यांना भेडसावणार नाही. हे म्हातारपण जबरदस्त वेगाने येण्याचं लक्षण आहे आणि त्यासाठी च्यवनप्राशसारखं औषध पहाटे उठल्यानंतर दात घातल्यानंतर लगेच घ्यावं आणि नंतर 5 ते 6 तासांनी जेव्हा भूक लागेल तेव्हा दूध भात घ्यायचा, मीठ न घातलेला, असं केलं तर आयुष्याचं वर्धन होणं,
हृदयाचं बळ वाढणं, बीजग्रंथी नसलेल्याचे जे त्रास आहेत ते सुद्धा त्यांच्या कमी होऊ शकतील. डॉक्टर, बरेचसे यंग लोक आपल्याला आता म्हटलं, तुम्ही म्हटलं पहाटे चवनप्राश घ्यायचं, बरेचसे आपले यंग लोक कार्यक्रम पाहणारे म्हटले की पण पहाटे आम्ही घरी येतो कामं करून, तर अशा वेळेला ह्या लोकांनी काय लाईफस्टाईल मध्ये चेंजेस केले पाहिजे जेणेकरून त्यांना आयुर्वेदाचा जास्तीत जास्त फायदा होईल? बरोबर आहे. आता कसं आहे, तुम्ही सीईओ असा की कुठं VIP असा, VVIP असा, किंवा आणखी कुठेही नेते असा, किंवा तुम्ही राष्ट्रपती असा, किंवा आणखी काही असा, शरीराचे नियम हे शरीराचे नियम, ते तुम्ही चुकीचं वागलं की आजारी पडणार हे नक्की आहे, तुम्ही कुणीही जरी असलं तरी. त्यामुळे शरीराला हे काही सांगून चालत नाही की मी असा आहे, मी तसा आहे, मी या हुद्द्यावरती आहे. तुम्ही माणूस, मनुष्य प्राणी आहात, तुमच्या शरीरात दोष धातू, तुम्हाला जे आयुर्वेदाने सांगितलं तेच आहे. तुम्ही चुकीचे वागले की तुम्हाला टोले बसणार हे नक्की आहे. तर तुम्ही वागत असताना पहाटे येत आहे असं जर होत असेल, तर रात्री झोपायची वेळ ही कंपाऊंडली चिंचेची पानं वगैरे ज्यावेळेला मिटतात, किंवा प्राणी ज्यावेळेला झोपतात त्यावेळेला आपण झोपायला पाहिजे, आपण मनुष्य प्राणी हे विसरायला नाही पाहिजे. आणि अशा वेळेला ज्यावेळेला झोपायचं त्यावेळेला आपण कामं करत असतो, नवे नवे रात्री 1:30-2 वाजता आपण जेवून काहीतरी गप्पा मारत झोपत असतो, तर हे अत्यंत चुकीचं आहे. निसर्गाचे नियम जेव्हा आपण टाळतो त्यावेळेला निसर्गाबरोबरती आजाराच्या रूपाने आपल्या उरावरती येऊन बसतो. तर जेवढं रात्री जागरण झाले, समजा 10:00 झोपायची सवय आणि 2 तुम्ही जागलेला आहात, आणि तुमचं जे जागरण झाले त्याच्या निम्म्याने तुम्ही दुपारी झोपायला पाहिजे. तुम्ही शरीराची हिंसा केली तर पहिल्यांदा तुम्हाला त्रास होणार नाही, पण काही कालावधी गेल्यानंतर तुमचं शरीर थकायला लागलं की मग नंतर ते त्रास देणार आहे. तर म्हणून तुम्ही सकाळी उठल्यानंतर अंगाला तेल लावायला पाहिजे, माफक व्यायाम करायला पाहिजे. हा हो व्यायाम बॉडी बिल्डिंगसाठी नाही आहे, तुमचं शरीर चांगलं दिसणं ह्याच्यासाठी व्यायाम नाही आहे, तुमचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आहे. तो चांगलं व्हायला पाहिजे, मन चांगलं व्हायला पाहिजे, आणि खाण्यापिण्याच्या आपल्या शरीराला कोणते पदार्थ चालतील, कोणतं वागणं चालेल, हे जवळच्या वैद्याकडे जाऊन तुम्ही प्रकृती परीक्षण करून घ्या. आणि त्याबद्दल तुम्ही खाणं पिणं वागणं जर ठेवलं तर स्त्रियांच्या आरोग्याला तर ह्याची खूप नितांत आवश्यकता आहे. पंचकर्मासारखी गोष्ट जी आहे, आपण गाडीचं सर्व्हिसिंग करतो पण आपल्या शरीराचं सर्व्हिसिंग करत नाही. पंचकर्म ऋतूनुसार केलं तर कोणतेच आजार होत नाही स्त्रियांच्या आजारांच्या वरती, तर त्याचा खूप चांगला परिणाम येऊ शकतो. आपल्याला आणखीन एक फोन आलाय कार्यक्रमात. स्नेहा ह्यांचा नाशिक इथून फोन आलाय. नमस्कार स्नेहा, आपला प्रश्न विचारा. नमस्कार स्नेहा, बोलतो नाशिक. नमस्कार, आपला प्रश्न विचारा स्नेहा. हा, मला असं विचारायचं आहे की फायब्रॉइडचा त्रास होतोय, मला 2-3 वेळा ऑपरेशन केलं पण परत होतंय, तर आयुर्वेदात त्याच्यासाठी काही उपचार आहेत का? नक्कीच स्नेहा, आपण तुमच्या प्रश्नाचं उत्तर डॉक्टरांना विचारणार आहोत, पण तत्पूर्वी कार्यक्रमात घेणार आहोत एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर आपल्या सर्वांचं हॅलो डॉक्टरमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपण वैद्य समीर जमदग्नी ह्यांच्याशी स्त्री रोग आणि आयुर्वेद ह्या विषयावरती चर्चा करत आहोत. आपली ही चर्चा पुढे नेण्यापूर्वी बघूयात बुधवारचा कार्यक्रम. बुधवार दिनांक 13/8/2014 रात्री 8 हॅलो डॉक्टरचा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय पाठीच्या मणक्यावरील उपाय आणि उपचार. सहभाग डॉक्टर सुरेश नगरकर. सूत्रसंचालन स्वराली मराठे. प्रेक्षक हो, आपल्याला विश्रांतीपूर्वी स्नेहाजी यांनी प्रश्न विचारला होता की त्यांना फायब्रॉसिसचा त्रास होतोय, 2-3 वेळा त्यांचं ऑपरेशन झालंय, तर आपण आता सरांना ह्या प्रश्नाचं उत्तर विचारूयात. गर्भाशयाच्या ठिकाणी फायब्रॉइड्स होतात असं माझ्या मते त्यांचा प्रश्न असावा, त्या अनुरोधाने मी उत्तर देतो कारण तो प्रश्न पूर्ण मला ऐकू आला नाही. तर असं आहे की स्त्रियांना ट्युबेक्टॉमीचं एक ऑपरेशन केलं जातं मुलं बंद होण्याचं, आणि ते केल्यानंतर गर्भाशयाच्या भित्तिकेमध्ये काही बदल येतात, त्याला सिस्टिक हायपरप्लाजिया असं म्हणतात. आणि ती परिस्थिती ज्यावेळेला वाढत जायला लागते त्यावेळेला हळूहळू गर्भाशयामध्ये अशा पद्धतीचे फायब्रॉइड्स येताना दिसतात. आपण जे मांस खात असतो, बरेच मांसाहारी लोक असतील त्यांनी हा प्रयोग बघितलेला असेल की ते खाल्ल्यानंतर त्यांच्या शरीरात मांस धातूचं जर पचन व्यवस्थित होईना झालं तरीसुद्धा अशा पद्धतीच्या गाठी ज्या त्या शरीरात येऊ शकतात. पाळीच्या वेळची वागणूक जर योग्य नसेल तरीसुद्धा हा त्रास होऊ शकतो. आणि पाळी पुढं मागं करण्याच्या ज्या गोष्टी असतात औषधांच्या स्वरूपातल्या, त्याचाही परिणाम या पद्धतीने येऊ शकतो. तर शरीरामध्ये अशा अनेक गोष्टींची जुळणी झाली की मग नंतर गर्भाशयामध्ये फायब्रॉइड होण्याची शक्यता असते. तर ह्याच्यासाठी मांस धातू चांगला करणं हे महत्त्वाचं काम आहे. आणि तुम्ही असं लक्षात घ्या की ह्याच्याबरोबरीन जर तुम्ही कपालभाती नावाचा प्राणायाम केला तर गाठी ज्या आहेत संत्र्या एवढ्या मोठ्या, त्या 3-4 महिन्यामध्ये 10-15 मिनटापर्यंत जर तुम्ही कपालभाती प्राणायाम करायला लागलात तर त्या लिंबा एवढ्या बारीक होतात असं लक्षात येतं. म्हणजे ऑक्सिजन रक्तातला जर तुम्ही वाढवायला लागलात तर शरीरातली कोणतीही गाठ जी आहे ती खूप चांगल्या पद्धतीने कमी करता येते. तर हे त्यांच्या बाबतीत करणं गरजेचं आहे. प्रकृती तपासून ह्याच्यासाठी औषध घेणं खरं म्हणजे खूप गरजेचं आहे. पण मांस पाचक नावाचा एक काढा आहे आयुर्वेदामध्ये, तो 2 वेळेला जवळच्या वैद्यांच्याकडनं त्यांनी आणावा आणि घ्यावा. कांचनार गुगुळ नावाचं एक औषध आहे, ते सकाळ आणि संध्याकाळी 2-2 गोळ्या पोटामध्ये घ्यायला पाहिजेत गरम पाण्यावरती. रौद्ररस नावाचं एक औषध आहे, ते जेवणानंतर त्या घेऊ शकतील. 125 मिलीग्रॅम आल्याच्या रसावरती 2 वेळेला.
आणि ह्याच्या बरोबरीनं पोटावरती एक शेक करण्याचं मी औषध इथं आणलेलं आहे, ते मुद्दा म्हणून मला असं वाटतं की मी तुम्हाला दाखवावं. तर एक वनस्पती इथं आहे, मगाशी जी दाखवलेली तीच ही वनस्पती आहे. तर ह्या वनस्पती ज्या दोन सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये पहिली जी आहे ती लताकरंज किंवा सागरगोट्याची वनस्पती आहे, आणि ही दुसरी जी आहे ती कडुलिंब आहे. या दोघांची पानं घ्यायची आणि एका पुरचुंडीमध्ये बांधायची, ती बांधल्यानंतर तव्यावरती मोहरीचं तेल घालायचं आणि ते गरम करायचं, आणि ती पुरचुंडी त्याच्यामध्ये बुडवून तेलाच्या गरमपणाचा अंदाज घ्यायचा, आणि त्यांनी पोट शेकायला सुरुवात करायची. असं जर करायला लागलं तर अंगारचे वेगवेगळ्या लायपोमा, लायपोमायोमा, न्यूरोफायब्रोमा असे जे गाठी असतात ना, त्यांनी उत्तम पद्धतीने विरघळायला सुरुवात होते. तर हे ओटीपोटाला जर रोज त्यांनी शेक केला तर फायब्रॉईडचा त्रास त्यांना निश्चितपणे कमी व्हायला लागेल. ह्याच्याबरोबरीने गर्भाशय शुद्ध होण्यासाठी देवदारव्यारिष्ट आणि कार्पास मुलासो असे दोन औषधं आहेत, ती त्यांनी जर केली तर फायब्रॉईडचा त्रास त्यांचा कमी होईल आणि आहे तिथं त्याचा अटकाव होऊ शकतो. नक्कीच. डॉक्टर, आपण स्त्रीरोगाच्या आपल्या विषयामध्ये पुढे जाताना बऱ्याच स्त्रियांना स्तनांचे विविध प्रकारचे रोग असतात, की स्तनांचा आकार व्यवस्थित नसतं, गर्भारपणामध्ये दूध न येणं किंवा आतमध्ये पस होणं, गळू होणं, अशा बऱ्याच प्रकारचे आजार स्तनांचे स्त्रियांना असतात. तर ह्या बाबतीत आयुर्वेदामध्ये काय उपचार सांगितले? आता प्रकृती जशी आहे ना त्यानुसार स्तनांचा आकार जो आहे तो ठरत असतो, पण छातीचा आकार सुडलं असावा याच्यासाठी बऱ्याच स्त्रिया प्रयत्न करत असतात. तर त्यासाठी इंजेक्शन घेणं किंवा हार्मोन्सच्या औषधं घेणं हा भाग आपल्या विषयाशी संबंधित नाही आहे, कारण मी वैद्य आहे आणि आयुर्वेदाने ज्या सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या लक्षात घेणं गरजेचं आहे. शतावरी आणि अश्वगंधा नावाच्या दोन वनस्पती आहेत, त्या जर दुधामध्ये शिजवून पोटामध्ये घेतल्या किंवा त्याची सिद्ध तेलं वैद्याच्याकडनं वापरली, किंवा श्री गोपाल तेल नावाचं एक तेल आहे ते जर घेतलं आणि त्याचे जर मसाज छातीला जर झाले तर छातीच्या आकारामध्ये काही प्रमाणात सुधारणा होते. पण प्रत्येकाची कुडी ठरलेली आहे. पित्त वाताची तब्येत असलेल्या स्त्रियांनी कितीही प्रयत्न केले तरी त्यांना गुण चांगला येत नाही. कफ प्रकृतीच्या स्त्रियांना पटकन चांगला गुण येऊ शकतो. तर आपल्या प्रकृतीनुसार आपल्याला देवान दिलेला जो देह आहे तो निरोगी कसा ठेवावा याच्या बाबतीत आपण विचार करणं जास्त गरजेचं असतं. पण समजा त्या ठिकाणी आजार पण आलं आणि स्तन्याशयामध्ये दुधाच्या गाठी होणं वगैरे असं जर व्हायला लागलं तर एरंड मूळ किंवा एरंड्याचं पान जे आहे ते छातीवरती बांधलं तर मग दुधाच्या गाठी जी आहे ती होण्याची सवय जी आहे ती मोडते. त्याच्याबरोबरीने छातीमध्ये गाठी उत्पन्न होत आहेत त्याची तपासणी तज्ज्ञ वैद्याच्याकडनं करून घेणं हे गरजेचं असतं. ती कडक गाठ आहे, स्तनचुजुक किंवा निपल जे आहे ते आतल्या बाजूला ओढलं गेलेलं आहे, त्यातनं रक्त किंवा पाणी येत आहे, असं झालं आणि वय जर 35 पुढं असेल तर त्या स्त्रीने लगेच काळजी घ्यायला पाहिजे आणि तो मोठा आजार नाही आहे ना याची शहानिशा करायला पाहिजे. बऱ्याच वेळा असं होतं की पाळी येण्याच्या आधी स्त्रियांना छाती भारा होते, छातीमध्ये दुखतं, पोटामध्ये उसं पोटामध्ये दुखतं आणि नंतर पाळी येते, तर हे काही आरोग्याचं लक्षण नाही आहे. तर ह्याच्यासाठी बस्ती चिकित्सा आयुर्वेदाची सांगितली ती खूप उपयोगी आहे. प्राणायामाचा ह्याच्यासाठी खूप चांगला उपयोग होतो आणि खाण्यापिण्यातलं तिकटामिकटाचं जे खाणं आहे ते त्यांनी कमी करायला पाहिजे आणि थोडंसं गोडपणाकडं अन्न जे आहे ते जायला पाहिजे. गोड हल्ली लोकांना आवडत नाही, सात्विक भाव ज्यांच्या मनामध्ये आहे त्यांना गोड आवडत असतं आणि जे राजस आणि तामस आहेत त्यांना चाट, लोणची वगैरे मसाले असंच सगळं आवडत असतं, पण त्यांनी गर्भाशयाशी संबंधित विकृती त्या स्त्रियांनी येत असतात. तर हे खाणं पिणं जे आहे ते तुम्ही त्या पद्धतीने बदलायला पाहिजे तर छातीच्या संबंधांचे हे आजार जे आहेत ते निश्चितपणे कमी करता येईल. बरोबर. डॉक्टर, सुतिका अवस्था आणि गर्भिणी अवस्था ह्याच्यामध्ये येणारे कोणकोणते आजार आहेत? हां, हा एक खूप छान प्रश्न आहे की हल्ली अंगारती दूध खूप कमी येतं अशी तक्रार असते. याचं कारण काय झालं, दोन पद्धतीची प्रीती किंवा प्रेम असतात. एक म्हणजे मुलाचं आईवरचं प्रेम, आईचं मुलावरचं प्रेम, किंवा बापाचं मुलीवरचं प्रेम आणि मुलीचं वडिलांच्यावरचं प्रेम, हे जे आहे ते मज्जाप्रीतीचं लक्षण आहे. ह्याच्यात एक निखळ असा वेगळा आनंद असतो त्या प्रेमामध्ये. पण स्त्री पुरुषांचं प्रेम हे जे आहे ते शुक्रप्रीती आहे आणि त्याच्यामध्ये वासनेचा भाग हा खूप असतो. तर स्त्रीच्या शरीरामध्ये ज्या वेळेला हे बदल होतात आणि ती सुतिका होते किंवा बाळंतीण असं जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला ती 2 महिन्यात लगेच कामाला जायला लागते आणि तिच्यामध्ये कोणताही भाव जरी विकृत नसला तरी ती नट्टापट्टा खूप करते, मेकअप करते, मी चांगली दिसावी असं म्हणून. आता ती चांगली कुणाला दिसावी, बाहेरच्या लोकांना दिसावी असाच तो भाग असतो आणि तसं दिसणं हे अयोग्य आहे असंही नाही आहे. पण त्यामुळे तिची शुक्रप्रीती वाढायला लागते आणि मज्जाप्रीती कमी व्हायला लागते. म्हणजे ती बाळाला घेऊन बसलेली आहे घरी आणि पासतीय त्याला, ह्यावेळेचं तिच्या मनाची धाटणी आणि ऑफिसमध्ये जात असताना वेगवेगळ्या लोकांच्या सान्निध्यात येत असताना त्यांच्या नजरा तिच्यावरती पडणं आणि तिच्या नजरा इतरांच्यावरती पडणं, ह्याच्यामध्ये मनामध्ये भाव काही नसला तरी मज्जाप्रीती कमी होऊन शुक्रप्रीती वाढायला लागते आणि त्यामुळे काय व्हायला लागतं, तिच्या शरीरातले बदल जे आहेत ते शरीरावरचं अंगारचं दूध कमी करायला लागतात आणि त्यामुळे दूध हल्ली कमी होतं. तर लोक तुम्ही हे लक्षात घ्या की आधी विश्रांती घेण्यापेक्षा बाळ जन्माला आल्यानंतर तुम्ही 3 ते 4 महिने जर विश्रांती घेतली तर स्त्रियांना अंगारती दूध येण्याचा त्रास जो आहे तो कमीत कमी होईल. आणि त्यावेळेला आळीवाचे लाडू खाणं, साबुदाण्याची खीर घेणं किंवा जवळच्या आयुर्वेदीय दुकानातनं दूध वाढवणारी औषधं घेणं असं जर तुम्ही करायला लागलात आणि त्या मुलाला किंवा मुलीला तुम्ही जर अंधारामध्ये, हे नर्वस ऑपरेशन आहे लक्षात घ्या, शौचाला होणं, लघवीला होणं,
किंवा प्रसूती होणं किंवा अंगारचं दूध पाजणं ह्याला खूप प्रकाश चालत नाही. प्रकाशासहत्व हे लक्षण असतं. फोटोफोबिया हे लक्षण नर्व्हस सिस्टीमच्या आधारामध्ये तेवढ्यासाठी सांगितलं गेलेलं आहे. तर अंधाऱ्या मंद अशा प्रकाशामध्ये जर त्या मुलाला किंवा मुलीला तुम्ही पाजलं तर अंगारचं दूध जे आहे ते वाढीला लागतं. तर ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे माझ्या हिशोबाने. प्रेक्षक हो, आपला विषय इतका मोठा आहे, वेळ आपल्याकडे थोडा आहे. डॉक्टरांना मी आणखी प्रश्न विचारणार आहे, पण तत्पूर्वी आपल्या कार्यक्रमामध्ये वेळ झाले आपल्या नेहमीच्या आरोग्य सल्ल्याची. पाहुयात आजचा आरोग्य सल्ला. स्त्रियांच्या कोणत्याही आजारासाठी अशोकारिष्ट हे औषध जेवणाआधी 3-3 चमचे घ्यावे. मलमूत्राचा वेग आला असता लगेच मलमूत्र विसर्जन केले असता गर्भाशयाचे आरोग्य चांगले राहून स्त्रियांना आरोग्य प्राप्ती होते. पाळीत पोट दुखणाऱ्या स्त्रियांनी काटेसावरीचे चूर्ण 1 चमचा, अर्धा चमचा जिरा पावडर आणि खडीसाखरेसह 4 दिवस घ्यावी. दररोज सकाळी शतावरी चूर्ण अर्धा चमचा दूध, साखर व तुपासह घेतल्यास स्त्रियांचा उत्साह आणि उल्हास टिकून राहतो व गर्भाशयाचे आरोग्य सुधारते. प्रेक्षक हो, मी तुम्हाला कार्यक्रमाच्या सुरुवातीला सांगितलं होतं की डॉक्टरांचा नंबर आणि पत्ता आम्ही देणार आहोत. तो असा आहे, श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, सिद्धी प्लॅटिनम पहिला मजला, 1369 सदाशिव पेठ, नातूबाग, बाजीराव रोड, पुणे 30. दूरध्वनी क्रमांक आहेत 020-2443-0259, 095-95-810-727, 08-08-0807-347-921. आपल्याला आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला लिहून कळवा. त्याचप्रमाणे इतर डॉक्टरांना जर आमच्या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर ते सुद्धा आम्हाला ह्या पत्त्यावरती आणि फोन नंबरवरती संपर्क साधू शकतात. आमचा पत्ता आहे, निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. आमचा ईमेल आय डी आहे hellodoctordkmumbai@gmail.com. डॉक्टर, जाता जाता मी तुम्हाला एक प्रश्न असा विचारू इच्छिते की स्त्री रोग होऊ नयेत ह्यासाठी आयुर्वेदामध्ये काय काळजी घ्यावी असं सांगितलंय. बरोबर. तर महत्त्वाची गोष्ट अशी आहे त्याच्यामध्ये की आयुर्वेदाने दिनचर्या म्हणजे दिवसा कसं वागावं, रात्रीचर्या म्हणजे रात्री कसं वागावं, ऋतूचर्या म्हणजे प्रत्येक ऋतूत कसं वागावं हे सांगून ठेवलेलं आहे. तर जवळच्या वैद्याकडे जाऊन आपल्या प्रकृतीचं परीक्षण करावं आणि आपल्या प्रकृतीला योग्य असं खाणं पिणं वागणं जे आहे ते लिहून घ्यावं आणि त्या पद्धतीने वागणूक ठेवायला पाहिजे हे निश्चित. त्याच्याबरोबरीने प्राणायाम आणि योगासनाचा विचार करायला पाहिजे आणि रोज सकाळी उठल्यानंतर च्यवनप्राशसारखं औषध घेतलं जायला पाहिजे. मेनोपॉजसारखा जो त्रास आतलीच्या काळात दिसतो त्याचं कारण हेच आहे की ही परिचर्या कुठेच पाळली जात नाही आणि घरामध्ये खूप लोक नसल्या कारणानं केअरिंग आणि शेअरिंग त्या स्त्रीचं होत नाही. ती एकटी पडत जाते आणि त्यामुळे तिच्या शरीरामध्ये जे हार्मोनल चेंजेस आधुनिक शास्त्र धरतं तसे होत जातात आणि तिचं मनाचं आरोग्य जे आहे ते बिघडायला लागतं आणि ते इतकं बिघडतं की सगळं घर त्याच्यामुळे आजारी पडायला लागतं. तर आता सांगितलेल्या ह्या सगळ्या प्रक्रिया जर तिने व्यवस्थित केल्या गेल्या तर मेनोपॉजसारखा त्रास म्हणजे पाळी केव्हा सुरू झाली आणि मुलं बाळ होऊन संसार चांगला होऊन पाळी गेली कशी हे सुद्धा समजणार नाही. हे नक्की नक्कीच. प्रेक्षक हो, मला खात्री आहे की तुम्हाला आमचा आजचा कार्यक्रम नक्कीच आवडला असेल. भरपूर उपयुक्त अशी माहिती मिळाली. ज्या स्त्रियांनी फोन केले आणि पुरुषांनी फोन केले त्या सर्वांचं अभिनंदन. तुमच्याकडनं हॅलो डॉक्टरच्या संपूर्ण टीमकडनं मी वैद्य समीर जमदग्नी यांचे मनापासून आभार मानते. धन्यवाद डॉक्टर. नमस्कार.